इंसाफ कर लीजिए। कोणता रस्ता पण हाफतो फिरू आहे आता वो सरकार ने फंडा फंडे देले तो का करी फिरतो कारण तू प्रधान मार गए लोन तू कहा पानी ने पैसा आ गया होगा सरकार दारी ने हाथ पैसे गए बिचरा अकला रहते बिचरा ने तू बदलो तू बराबर बनाई ले खाना बेटा तुम हमारा मेरे लिए ये पूछी ले जल्दी मजरी करो धंधो करो एक काम करो कई करो खेती बाड़ी मांगता तू भी डेढ़ नो घर बांधलो सर चल विकी देव खाता पास आला खाता वालो सर आई भी खाता वालो सर तू ये सर आप अरे तुमने मालूम नहीं अरे आए टेंशन मार अरे टेंशन का है मालूम है आज मुझे आपका तेंदी गोट चार महीना भी गया अरे चार महीने भी किया बारिश चालू है बस साहब तीन पाकिट कपास दात काढू लागी देख कुदरत नी खेल से अरे टेंशन टेंशन म्हणजे मला म्हणजे टेंशन तुला माहित ना अरे जीवन कितला कठीण सर आज इतला म्हणजे दिन रात मेहनत करू खेतीवाड़ी मग मजरी करू पण म्हणजे कुदरत जिना म्हणजे आकत के कुदरत तिमा इतनी शक्ति सर यो कुदरत कोणा नो बाबू सर मायनो बाबू सर कुदरत नी गोठ्या कारे कुदरत नी नहा ओए कुदरत नी गोठ्या कारे नो ना अरे कुदरत नी कुदरत म्हणजे भगवान भगवान रे भगवान डोंगर गाव वालो रे जेमानो बोलियो रे पहिले पंढरपूर शैली तोडवण करता जाव लागो पण आम्ही पैसा नाही लेलो डॉक्टर फिरू लागलो तो सगळं भाऊ सर रविलाल जेठून ती रे अरे ती भगवान नी गोठ्याला काढे नो बिलकुल तो भगवान अरे ईश्वर नी गोठ्या काढे ईश्वर रे बामणपुरी वालो रे पहिले पाटील ने का काम करू लागा आम्ही डायरेक्ट खेत्यामा मिरची नी धंदो करा पट्टाला वाई पुढे तो ईश्वर तो पाणीपुरी वायो अरे बामणपुरी वायो अरे तो ईश्वर ना रे हाय प्रभु नी गोठ्या काढे भगवान गोदीपुर वालो रे पहिले केल्यास मग
धंदो करू लागतो पण पाणी पडी गायला तुझ्या कमजोर होय बाई पठकला बाई तिला भातीला भावाला नाव काय परखात सण पठकला अरे कोण आहे विष्णू आहे विष्णू आहे देव रे देवनी कोठे काय रे भगवान रामीला नो मोठो भाव रे अरे तीना अरे तुला माहित ना अरे म्हणजे देव म्हणजे तुम्हाला माहित ना अल्लाह पठा अल्लाह 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 म्हणजे खुदा आपले गाव मायना पठा खुदा अरे खुदा अरे खुदा मतलब रब खुदा म्हणजे रब रे तो भी खाना अरे रब म्हणजे तुला माहित ना रब म्हणजे गोड रब म्हणजे गोड गोड बोलणी सा पिवानी सा 10 रुपया ना देते अरे सर समजत ना आपण देख आपने आदिवासी कुल देवी कोई सर या मुगी माता कोई सर दी मोगी माय काय सर मनुष ना देवी सर देवी माय देवी सर अरे देवी मतलब एक मनुष्य मा आणि देव फरक रे म्हणजे भविष्य ने गोठिया मनुष्यला माहित ना रहत्या आणि जो देव रे तो अगलाम काय होणार असे बठा तिला माहित र तिला आखत देव दीपक शक्ती र तिने मोहिमणी जो शब्द निघा तो पार पडी जाय म्हणजे पास होई जाय काय आधी खतरनाक देव सर एक कमाल मोहिमाती शब्द काढी देलो नाही दादा ना कल्याण होई गेला तुम्ही बकरी ना बेन पीके होने सर देखो देवी देवता सर ई सर जल जंगल जमीन जीव जंतु पशु पक्षी प्राणी या जो उत्पत्ति करनो ये भगवान करनो हाँ भगवान हाँ तुला भी भगवान उत्पत्ति कर मन बाबू तकलीफ भगवान नो आधार लिंक करी रहो भगवान एक बेन हो गए अरे ही म्हणजे तिने उत्पत्ती से भगवान होई आपली घर देख तू आता म्हणजे तुला भगवानना जन्म देणार तुम्ही माई तिने बाबू जन्म देणार तिला कोण जन्म देणार तिला कोण जन्म देणार तिला तिने बाबू जन्म देख भर आप
आपने यार भगवान सर दिन भर काम कर सत्य पर चलाना भगवान ने भक्ति करवाना भगवान ने नाम लेना समझे आपका भगवान आशीर्वाद दे मेहनत अपनी रहे पर भगवान आशीर्वाद दे तीन करता ये जीवन सुख दुख से जीवन में जिसे रुपया ना दोन बाजू से होते एक मुझे चित आनी पड़ते समझे सुख आनी दुख मनुष्य ना जोड़ीदार से पर सुख मनी दुख मनी जो मनुष्य सुखी नी जिंदगी जिए तीना मजे ही जीवन नी महत्व कर तीना करता जीवन ही एक फुटकी तबकड़िया है तिचा तुन आयुष्य चे पानी थेबा थेबा ने गड़ते अरे म्हणजे एक सुविचार सही जीवन ही एक फुटकी तबकडी आहे तिच्यातून आयुष्याचे पाणी थेंबाने थेंबाने गळते इना स्पष्टीकरण कर दे भाई म्हणजे जीवन देख आपण माय म्हणजे धरती माता पर 9 महीना 9 दिन अपने माई ने पेट में रहो 9 महीना 9 दिन अपन मजे माई ने पेट पर रहो अरे 9 महीने मायने पेट में रहना धरती पे ना कोई चांग पर धरती पर ये धरती पेट पे है ना ताज मजे की बचपन से नाना बचपन चट्टी में आगे रहते बचपन ना ते बालपन गया बाल वाले गए हाँ तो बचपन गया तो क्या ये हाँ किशोर अवस्था गई तरुण अवस्था गई का म्हणजे वृद्ध अवस्था गई का म्हातारपण म्हातारपण गया जिसे मायने पेट म्हणे आपण धरती माता पर जन्म लेत ना तिसरं म्हणजे आपण धरती माता में समाव जाऊ म्हणजे जीवन महिना महिना साल म्हणजे मनुष्य जवान होतो जवान नंतर बचपणी जाय जीवन ही एक फुटकी तबकी आहे तिच्यातून आयुष्याचे पाणी थेंबा थेंबाने गळते काही जीवन मग भगवान ना भक्ती करा कोणत्याही देवना भक्ती करा पण भगवान ना भक्ती करा ना तर त्यांना करता हे एक जीवन आहे कठीणच त्याने हरी जिंदगी ना म्हणजे जीवन ना हरी टक्कर जो मनुष्य ने तो सुखी जीवन नाही त्यांना करता हाय भी दिन रात मेहनत कर रो म्हणा ऐकतो एक पोरस तो कॉलेज शिक्षण कर हुशार से हाय भी म्हणजे पहिले अंग्रेज सरकार ने म्हणजे शासनातला 1947 में भारत आजाद होना त्यानंतर भारत स्वतंत्र होना पण गरीब परिस्थिती ताज म्हणजे हाय शिक्षण ना करणं पण म्हणे पोराला शिकाडो जो शिकेला माणूस रे ना तो म्हणजे 100 माणूस में एक बुद्धिशाली गोठे काढेल दिमाग वाला ते तिने दिमाग रहित म्हणजे जीवन में म्हणजे तो सारा जीव शकी तिने करता हाय कॉलेज शिक्षण करव पण तू यहां ना सर खेळा मी तुम्हाला म्हणा कुटुंब ना हरी वैखात कर दे।